नमस्कार. तर आज त्याला मस्त असा माझा एक बेत आहे. तर पोर एक दोन वेळा आम्हाला आल्यापासून म्हणले आहे आम्हाला सुकं मटण बनवून दे. तर मग दिवसभर आम्ही मेंढरं चारून इथं मेंढरं वाड्याच्या जवळ वाईट थांबाय होता. तर त्यांना मग लावलं मटण आणायला. आणि ते आलंय आता झुंजुमुंज असा पडायला लागलाय कुडूसा. तर आलं घेऊन तर चालली आता माझी तयारी बनवायची. एक किलो मटण आणलंय. तर आता तेल आहे ना. दोन कांदा आपला असं जरा फोडून घेतलं ना की मग भाजत्यात लगेच. तर आपलं मातीच्या भांड्यात बनवणार आहे. तर त्याला जरा उकळाय असं अजून मधून आपलं भांडं पण गरम करून घ्यायचं म्हणजे मग वास येत नाही भांड्याचा. तर आता हे दोन कांदे मी चिरून घेणार आहे. का तर आता आपलं मटण जे आहे ना ते पहिलं शिजाय घालणार आहे. कारण पोरांना जर उशीर झाला आपल्या जेवणाला तर झोपावे पाहिजे म्हणूनसाठी आपलं वाटण वाटस तवर आपलं शिजून होईल म्हणून हळदी मिठात आपलं आधी त्याला शिजवून घेणार आहे. कोण आहे पक्षी असं ओरडतो. चांगल्या चिट्ट्या मारतो येऊन जाणार. आता ह्या टायमाला म्हणजे दिवसभर पक्षी आपले चरायला गेलेले असतात आणि मग ह्या टायमाला एकामेकाला इशारा देऊन आपलं एकामेकाच्या आधाराला यायचं असं असतं. तर इथं आता गारी पण आता फिरती रे कारण ते आता येऊन झाडावर बसतात रात्रभर. आणि दीपाचं मीनाचा पण चाललंय कोंबड्या डालून घ्यायच्या कारण अंधार पडायला लागला की कोंबड्या आपल्या जे तिच्या घरामध्ये शिरायचं त्यांनी डाल घेत. मोठ्याल्या कोंबड्या काय होत्यात बारक्याला चावत्यात बाळाव मोठ्या मोठ्या साईडला गाला. तर बाणाची मस्त बाकी आजी चालली तयारी. आज सुकं मटण बनवायचं या. आता ते कसं काय होतं ते बघू. आता गारी पण आकाशामध्ये फिरतीत आहे. आता त्या पण आता खाली उतरणार आणि आपल्या झाडावर बसणार. बसले वाटत का आपलं भांड चांगलं गरम झालंय. आता तेल ओतून तेल आता जरा कमीच घालायचं कारण परत आपल्या वाटणाला पण लागणार आहे. तर आता तेज पत्ता आहे आणि खडा मसाला आहे आपले दालचिन आणि चक्री पण कांदा आहे. कांदा लाल तळत तळत आला की मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात. तर आता हळद टाकायची. हळद टाकल्याच्या नंतर थोडस हलवून लगेच मटण घ्यायचं टाकून.
मटण टाकल्यावर ना थोडस लगेच जाखान ठेवायचं त्याच्या. तर मटण टाकल्याच्या नंतर आपलं उघडायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. आता आहे ना त्या साईडला मी चूल पेटवलेली आहे. तर तिकडे आहे ना ते उचलून आपण त्या चुलीवर शिजाय ठेवणार आहे आणि इथं वाटण्याचं बनवून घेणार आहे या चुली. तर आता त्याच्यावर जे जाखाणे ते नाही ठेवणार कारण आपल्याला वर पाणी ठेवायचं आहे म्हणून जे आहे जाखाणे त्याच्यावर पाणी ठेवायसाठी हे ठेवणार आहे. तिथं दुसऱ्या भांड्यात गरम केलं तरी चालतंय पण हाय त्याच्यात मापात भांडं पाणी होत आहे सारखं म्हणून ते ठेवले आता ह्याच्यातच. तर आता पुरीला जरा पाट्यावर लसून टिचून थोडासा ती सालपाटा निघत नाही म्हणून थोडासा पाट्यावर हे करून हाणून सोलाय दिला आहे म्हणजे पटापटा उरागते म्हणून. आता त्या नाकाने नाकलाय लागतं मग तवर मी आता येतं खोबरा भाजून घेते. या कांदा मग असे चुलीत टाकलं होतं ते भाजलं आणि एक तांबाटे ते पण चुलीतच टाकणार आहे. जरा तिकडं येते लक्ष देऊन मस्त पाणी सुटलं. मस्त बघित पाणी सुटलं आणि जोरात बनायला भरभाट बनवणार आहे मातीच्या भांड्यामध्ये. थोडंसं त्यात पाणी वाटणार आहे वाईट कारण तिकडं गुतल्यामुळं तिकडे यायला गावायचं नाही मला. बाण्याचं बरं ठिकाणी काम आहे. इकडं मटण शिजतंय चुलीवर तर इकडं आता काहीतरी करून घ्यायचं आहे. पुरींचं चाललंय इकडं लसूण सोलून घ्यायचं मस्त बाकी पुरी चांगल्या कामाला येते. तर मग आता कांदा चांगला भाजून घेतलाय खोबरा येऊ तांबाटे बी चांगलं चुलीत आता भाजलं वाटत. कस काय भाजलं काय भाजले वाटत चांगलं भाजतय बी माझ्या हाताला सोलला ग पुरीने बाय लसून मस्त बघी पुरीने लसून पण सोलून दिला बाण आहे ना. तर आता तवा पण मस्त गरम झालाय. तर आपलं जे भाजून जे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत ना ते जरा तेलाचा टिपका टाकून थोडस तव्यात फार पाळून घ्यायचं. तवा पण चांगला गरम झाला. कारण जाळ जास्त लागलाय तव्याला बी आणि आता कांदा बी तव्यात टाकायला बाया लई दूर लागतो मला बी. आता खोबरा भाजला की लगेच त्याच थोडस तेलाचा टिपका होता मग कांदा टाकला त्यात परत भाजायला. आता आहे तांबाटा पण त्याच्यातच टाकणार आहे. तांबाटं अगदी सगळं वरलं दूर लागतंय बोलता येणार सलपाट निघून गेलंय कारण ते हवाच नाही कसली ती हवा नसल्यामुळं दूर असं अंगावर थांबून राहतोय. तर आता ते लसूण आहे ना ते पण तेच टाकते आणि आलंय Thank you.
तर आता मस्त जे सगळं वाटण मी तव्यात परत भाजून घेतलं. तर आता आहे ना आपलं जे मटण तिकडं शिजत घातलंय ना, ते मटण शिजत शिजत आलं ना परत त्याला 90% शिजून द्यायचं आणि मग आपल्याला हे बटाटे घालायचे त्याच्यात. तर आहे ना अगदी मी दोन बटाटे एक बारीक आणि एक मोठा असा घेतलेला आहे. लय बारीक खापी करायच्या ना अशा मोठ्यालाच करायच्या. तर सुक्या मटणामध्ये बटाटा घातलेला चवीला एक भारी मटण लागतं ते. तर आता दोन मी त्याच्यात टाकून घेणार आहे. तर आपलं आता ते वाटण भाजून झालं आता त्याच चुली घेणार आहे मी. तर आता आपलं बटाटे जे चिरून घेतलेले आहेत ना ते त्याच्यात टाकून घेणार आहे. कारण आपण वर जे पाणी का ठेवलं होतं तर आतमध्ये आपल्या मटणाला पाणी सुटायसाठी. तर मटणात थोडंसं मी चांगलं दोन आपल्या कालवण वाडाच्या पळ्या असतात ना त्या ओतलं होतं पाणी गरम करायला ठेवलेलं. तर त्याच्यापासून जास्त पाणी या मटणाला सुटलं आहे. तर आता हे जाकान ठेवून घेणार आहे कारण हे पाणी आपल्याला आटवायचंय. जरा खडा मसाला जे तव्यात भाजून घेतला होता ना तो पहिल्यांदा वाटून घेणार आहे. तर आता आपण वाटण जे भाजलेलं आहे ना त्या आधी आता खोबरा वाटून घेणार आहे. तर आता खोबरा वाटून झाला आता एक कांदा वाटून घेणार आहे. ते जरा थोडा थोडाच वाटायला लागणार त्यात लसूण आलं टमाट कांदा. मोठा पाट आहे मग कसं वाटलं तरी उरकतंय. आपलं मटण बी आता शिजून तयारच आहे. तर अगदी मस्त असं लुसलुसीतच शिजलं या लगेच तुटतंय. तर आता खाली उतरून घेणार आहे मी. आता आहे ना खाली उतरून ह्या भांड्यात काढून घेणार आहे. हा भांड लय गरम आहे ते भांड गरम पटकन होत नाही आणि गार लगेच होत नाही गरम झालं तर. आता असंच वर चुलीवर ठेवून घ्यायचं परत.
तेल टाकून घ्यायचं थोडस, मगाच्या अंदाजाने टाकायचं, जास्त बी नाही टाकायचं, कारण मगाशी आपण परतायला पुढचा अंदाज करूनच तेल टाकलं होतं मी। तर आता जरा आहे ना आपला हिंग टाकायचा त्याच्यात थोडस चिमूटभर, आणि आता मसाले घ्यायचे टाकून। तर हे आपण ते वाटून जे घेतलेला आहे ना खडा मसाला भाजलेला, ते शुगरचा मसाला आहे आपला एक चमचा, आणि दाणा पावडर एक चमचा आहे, गरम मसाला आहे तो अर्धा चमचा आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि जे आपण जो कांदा ते वाटलेला आहे तो आधी टाकायचा। मसाला टाकस तोवर आहे ना थोडासा बारीक जाळशावायचा, आणि मसाला आपण वाटण टाकलं तो वाढवायचा, कारण मसाल्याला म्हणजे करपायची भीती असते म्हणून आधी व्हायचं मंद जाळावंच मसाला तळून घ्यायचा। तर आता आपला खोबरा टाकायचा, काय चांगला हलवून घ्यायचा, आणि आपण जी ताटली आता आपलं जरा त्याला वाटण जास्तच लागलेलं असतं म्हणून ती ताटली अशी ठेवायचीच नाही, जरी आपल्याला सुकं बनवायचं जरी असलं ना तरी पण आता आपण जर वाटण परतून घेतलं ना चांगलं परतायचं त्याला, आणि मग ती ताटली धुवून असं त्यातच पाणी टाकायचं हे थोडंसं, आणि 2 मिनिटं जरा झाकण ठेवून घ्यायचं त्याच्यावर। आता 2 मिनिटं झाकण ठेवल्याच्या नंतर उघडून चांगलं त्याला परत हलवून घ्यायचं, कारण आपलं जे वाटण आहे ना त्या वाटणाला मस्त असं शिजत चांगलं तेल सुटतं मग। तर आता आपण आता मटण टाकून घेणार आहे त्याच्यात, मस्त असं हलवून घ्यायचं जरा, आता आहे ना झाकण ठेवून घेणार आहे जरा थोडस, 2 मिनिटं त्याला चुलीवर ठेवून आता खाली उतरून घेणार आहे, आणि अजून भाकरी बनवायच्या ते। आपलं मटण तयारच झालं या, लय बी त्याला खडखडीत असं सुक करायचं नाही, असं सुक केलं ना म्हणजे मग पोरांना खायला पण काय काय खरं तर नाही, तर मटण बी खात नाही तर मग रसा मागत्यात, थोडासा वलावा ठेवायचा त्याला असा लपलपे। तर आता खाली उतरून घेते या, जरा कोथिंबीर वर टाकून घ्यायची, आता मगाशी फोडणीला वाईस टाकली होती कारण मातीचं भांडं म्हणजे त्याला खाली जरी उतरलं तरी त्याचा गरमपणा लगेच जात नाही, कारण खाली उतरून ठेवलं तरी ते शिजत यात। खर तर बाणाने आता मस्त बाकी हे सुक मटण बनवलं, या ह्याला मटण फ्राय म्हणलं तरी चालेल, अगदी माठ
मातीच्या भांड्यात बनवल्यामुळं अगदी मस्तपैकीच खायला लागल। दादू कुठ बनवता फुलाय बनायने पोर चुली उतावा आणि आता भाकरी करायची ताई। तर आता मी जरा घेतो मेंढरातलं काम करून बनाय तोपर्यंत भाकरी गेल करून झालाय साहेब बघ। तर मस्त बाकी बसायचं जेवायला काय मडक्यातलं पाणी पण गार पाणी राहत। चालले पोरांचं इकडं आता बसायला टाकायचं तर आय आमची शाकाहारी आहे तर आईला मस्त बाकी श्रीखंड आणलाय पोर चेहरा आहेत ना सगळी बांधले तुम्ही बसतोय जेवायला जेवायला या पोरांनो कसं काय मटण झाले लस बरं झालं।